हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूने जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. तर आजचा व्हिडिओ हा म्हणजे मी आईकडेच आहे अजून. तर असं डेलीचं रुटीन म्हणजे आईकडे म्हणजे कुठले कामं करते काय करते हे तुम्हाला दाखवणार आहे. आईकडे कोणत्याच मुलीला जास्त कामं नसतात हे तुम्हालाही माहीत आहे, पण तरी थोडंफार म्हणजे मुलाचं माझं म्हणजे आपण करतोच स्वतःचं. तर चला बघू कशा पद्धतीनं करते. तर चला, सुरुवातीला मी करत आहे नाश्ता. आईने आज कचोरी बनवली, हे बघा कचोरी कशी वाटली तुम्हाला आईच्या आजची कचोरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मी आता नाश्ता करते, या तुम्ही पण नाश्ता करायला.
तर आता सगळं झालेलं आहे. आता आम्ही करतो जेवण. तर दाखवतो तुम्हाला आईनी आज जेवणामध्ये काय बनवलं. तर चला आज जेवणात आईनं वरण भात आणि वांग्याची भाजी बनवलेली आहे. तर चला आता जेवण करून घेते. मी ताप आहे आणि सर्दी पण झालेली आहे आणि रात्री खूप जास्त खोकलत होता तो. तर त्याला आता दवाखान्यात म्हणजे औषधं आहेत त्याच्या घरी पण त्या त्याला म्हणजे लागत नाही आहे. तर आता आम्ही त्याला दवाखान्यात नेतो थोड्या वेळाने. हे बघा आता पण खोकलत आहे तो. हे बघा औषधं घेऊन आला. मी दाखवतो म्हणे सगळ्यांना. तू घेतं का औषध? मग आणल्या कशाला तू इथं? औषधं आणल्या कशाला? तू घेतं का? बाम लावतो तू? कुठं लावतो? मम्माला? मम्माला नाही पाहिजे, तूच ला. मोगलीची कॅटरपिलर आहे आणि तिला औषध देतो म्हणते तो. दे औषध तिला. दे ना. मांडीवर घे तिला. दे तिला औषध. हा नाक पकडून तिला औषध देते. आता मोगली जेवण करत आहे. झोपेतून उठल्यानंतर मोगलीला मी म्हणजे जेवण दिलं. आता मोगली छान पद्धतीने जेवण करते. आमचं बाळ बाबा आणि मी आणि मोगली आम्ही आता जात आहे दूध आणायला. तर आम्ही दूध आणायला कुठे जात आहोत तर तुम्हाला समोर दिसेलच. आम्ही दूध कुठून आणतो तर आणि ही आहे ती जागा जिथून आम्ही दूध नेत असतो नेहमी. हे गईवाले आहेत आणि हे अकोटमध्ये लोहारी फाटा जो जाते त्या रस्त्याने हे लोक म्हणजे त्यांची म्हणजे त्यांनी म्हणजे ते राहत आहेत तिथं. म्हणजे खूप दिवसपासून राहत आहेत तिथं ते. आणि माझ्या बाबांना इथलंच दूध आवडते कारण ते पाणी टाकलेलं दूध खात नाहीत. इथं प्युअर दूध मिळते. ज्यांना कोणाला म्हणजे अकोटमध्ये जे असतील लोक त्यांनी इथून दूध म्हणजे खरंच नेत जा कारण की खूप छान दूध असते. आणि हे बघा त्या तिथल्या एका बाईचं बाळ आहे. बघा कसं बाहेरच आहे बिचारं झोपलेलं. एक महिन्याचं असणार आहे, एक दोन महिन्याचं. आणि हा बघा मोगली त्याला बघत आहे त्या बाळाला. पण बाहेरच होतं त्याला टाकलेलं. आणि इथं ऊन येत होतं तर त्यांनी ही बाज बाजीला बांधलेलं होतं ते म्हणजे त्याचा पाळणा. आणि आता ऊन येत होतं म्हणून ते सावलीत आणलं. आणि इथे बाळाची आजी आहे.
या बाळाची आई स्वतः म्हणजे 1 महिना झाला आणि ते जे गाय वगैरे पाहते ती दूध काढते गाईचं, म्हणजे काहीच पाळत निघते. आणि मोगलीला इथं खूप जास्त प्रमाणात आवडते यायला, कारण त्याच्या गाई आहे तिथं गैया. आणि हे त्याचे मित्र मोगलीचे, खेळते त्यांच्यासोबत. बघा त्यांचा वापर किती छान असते आतमध्ये. हे आहेत त्या यांचं बाळ आहे, ते दूध देत आहेत ते. आणि आतमध्ये बघा किती छान केलेलं आहे त्यांनी, म्हणजे पाणी वगैरे काहीच लागत नाही. आणि घरी आल्यानंतर मी चहा घेत आहे. माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.